तो ग भरतनाट्यमचा देव कोण तो मांडी घालून बसलेला असतो? आपण तर नटराजाचीच पूजा करतो. नाही नाही, साऊथ इंडियन मध्ये ते खूप पायरा चढून कार्तिकेय नाही, कार्तिकेय नाही, हनीमून. अरे वा, हे एकदम वेगळंच. मन मनामध्ये सगळं लिहिलेलं असतं पण कोण वाचू शकतं? लिहिलेलं कुठे असतं? हॅलो, मी अदिती, इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आनंदीच्या दोन सासवा माझ्यासोबत आहेत. कशा आहात दोघी? आम्ही खूप मजेत. आता मी एक कोडं देते तुम्हाला दोघींना, पण त्या कोड्याचं उत्तर तुम्ही मला सांगायचे. सोपी सोपी कोड आहेत, तुम्ही मला पटकन सांगायलाच, पण तरी असं कोणतं ठिकाण आहे जिथे लग्न न झालेली मुलगी जाऊ शकत नाही? लग्न न झालेली मुलगी जाऊ शकत नाही तो हनीमून. अरे वा, हे एकदम वेगळंच. तो ग भरतनाट्यमचा देव कोण तो मांडी घालून बसलेला असतो? नाही, आपण तर नटराजाचीच पूजा करतो. नाही नाही, साऊथ इंडियन मध्ये ते खूप पायरा चढून कार्तिकेय नाही, कार्तिकेय नाही, कार्तिक बालाजी नाही, बालाजी नाही, मला आता आठवत नाहीये ना. असं काही आहे का मंदिर? नाही, सासरच्या घरी. हिचं हनीमून पण तितकंच बरोबर आहे. बरं, आता वेगळं कोड आहे. माझे शरीर आहे गोल गोल, प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते, मी बनले आहे काचेची, प्रत्येक रंगात मी भेटते. बांगडी. बरं, असं काय आहे जे पती पत्नीला देऊ शकतो पण बायको नवऱ्याला देऊ शकत नाही? मंगळसूत्र. पत्नी पत्नीला देऊ शकतो? कुंकू वगैरे. नाव त्याच अडनाव. बरं, आता पुढे हे थोडं वेगळं आहे, लग्नाशी रिलेटेड नाहीये. असं काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेलं असतं पण ते वाचू शकत नाही, कोणीच नाही वाचू शकत? असं काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेलं असतं पण ते कुणीही वाचू शकत नाही? मन. काय? मन. मन मनामध्ये सगळं लिहिलेलं असतं पण कोण वाचू शकतं? लिहिलेलं कुठे असतं? आपण काहीतरी. हा, नाही तुझा भाग्य. मी जवळपास होते यार. मग मन हे प्रत्येकाचं असं ते लिहून नसतं ठेवलेलं. येस. बरं, लग्नाआधी मुलगी अशी कोणती गोष्ट आहे जी घालू शकत नाही? घालू शकत नाही मंगळसूत्र. मंगळसूत्र. या दोन सासवांनी खूप छान छान उत्तरं मला दिलेली आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.